राजाराम कारखान्याच्या बद्दल जे काय तुम्हाला विचारायचं आहे, मी स्वतः 7:30 राजाराम कारखान्याच्या बद्दल जी काय माहिती आहे आणि जे काय प्रश्न तुम्हाला विचारते ते 7:30 मी तुमची वाट बघतोय. सगळ्यात पहिल्यांदा आमदार जर कुणी केला असेल तर ते महाडिक साहेबांनी केलेलं आहे, हे पहिला विसरून जाऊ नका तुम्ही. की शेअर्स यादी माझ्या समोर आहे, गेल्या 5 वर्षांमध्ये जे मी सभासद केलेले आहेत ते 1052 सभासद आहेत, त्यांची यादी माझ्या समोर आहे. तशी यादी त्यांनी त्यांच्या डीवाय पाटील कारखान्याची दाखवावी. एक अहवाल दाखवला तर माझी पैज आहे बंटी पाटील, तुम्ही दाखवू शकत नाही आणि दाखवणार नाही आहे. शिवपार्वती मंदिर येथे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त उपस्थित सर्व शेतकरी बंधू, व्यासपीठावर असणारे आपले नेते आदरणीय महाडिक साहेब, आमचे बंधू धनंजय महाडिक साहेब, या गावच्या सरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य, या पॅनलमधील सर्व उमेदवार, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी माघार घेतली मन मोठं करून या 21 उमेदवारांसाठी योगदान दिलं ते असणारे सर्व उपस्थित सर्व मंडळी, उपस्थित सर्व माता भगिनी, आत्ताच या प्रचार शुभारंभ झाला आणि आपली मनोगत सगळ्यांनी व्यक्त केली. डॉक्टर साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यात बरेच मुद्दे मांडले. शेतकरी संघटनेचे कुलकर्णी साहेब, त्यांनी मनोगत व्यक्त केलं. पण आवर्जून कोल्हापूर शहरामधून आलेले या माडिक साहेबांवरती, या कारखान्यावरती प्रेम करणारे सर्व सभासद, माझी महापौर मोरे वहिनी सुनील कदम साहेब, नाना कदम आणि यांचं नाव आवर्जून घेणं, की कैलासवासी भगवान पवार साहेब यांचे चिरंजीव आदरणीय पवार साहेब, वळंजू साहेब, त्याचबरोबर तरुण युवक सर्व सभासद, ज्यांचं नाव घेणं आणि ज्यांची सुरुवात करणं, कारण ही कोल्हापूर जिल्ह्याची ओळख छत्रपती शाहू रायांच्या नावाने आणि छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आज या मातीचं, या जन्मभूमीचं, कर्मभूमीचं नाव घेणं मला खूप महत्त्वाचं वाटतंय. पण आज जे निमित्त आहे, एक आज वेगळं निमित्त आहे, जे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्यानिमित्त सर्व सभासद बंधूंना, उपस्थित सर्व लोकांना मी आज आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. बरेच लोक बोलली, बरेच मान्यवरांनी आपापल्या भाषणामध्ये बरेच खुलासे केले, सांगितले, पण मला एक वेगळं मुद्द्यावरती आपल्या सगळ्यांना न्यायचं आहे. कारण गेले 15 दिवस झाले प्रचार करत असताना या उपस्थितांवर सर्व सभासद बंधूंचे विचारलेले प्रश्न, त्यांना असणारं, त्यांनी दिलेली साथ आणि त्यांचे असणारे विचार, हे मला विरोधकांपर्यंत पोहोचून मला सांगणं मला महत्त्वाचं वाटतंय. कारण आज या वडणगे गावामध्ये शिवपार्वती मंदिरामध्ये आज शुभारंभ झाला. पण या गावचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर गेले 5 इलेक्शन झाले माननीय माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवतोय आणि या शिवपार्वती देवानी या वडणगे गावाने निश्चितपणे साथ दिली आणि विजयाची घोडदौड जर कुणी केली असं तर या वडणगे गावातून सुरुवात झालेली आहे. थोडस या कारखान्याचा इतिहास आपला डॉक्टर साहेब तुम्ही बोलून गेला की या राजाराम महाराजांनी औद्योगिक दृष्टीच्या कोनातून हा कारखाना उभा केला. हा आशिया खंडातील सगळ्यात मोठा पहिला कारखाना, की जेणेकरून तरुणांना रोजगार आणि एक औद्योगिक क्रांती निर्माण करायची, शाहू महाराजांच्या विचाराने वाटचाल करत पुढे न्यायचा. आणि हा कारखाना चालवत असताना त्यांना आलेले समोर संकट आणि त्यानंतर झालेला कैलासवासी भगवान पवार साहेबांच्या माध्यमातून रुईया मालकांकडून काढून घेऊन हा सहकारीकरण केलेला कारखाना, एका बाजूला सहकारीकरण टिकवण्याचं काम जर कोण करत असेल तर माडिक साहेब करतायत, आणि दुसऱ्या बाजूला जर विरोधकांचा जर विचार केला तर त्यांची भूमिका एक आहे की हा सहकारी कारखाना जो चाललेला कारखाना तो खाजगीकरण करण्याचा त्यांचा उद्देश आहे. निश्चितपणे खाजगीकरणातून सहकारीकरण झालेला कारखाना गेले 27 वर्ष झालं माडिक साहेबांनी हा सातत्याने सभासदांचा ठेवलेला. आणि याच्यामध्ये कैलासवासी भगवान साहेब तर कैलासवासी भगवान साहेब पवार साहेबांचं नाव घेणं तर निश्चितच आहे, पण बरेच सभासद शेतकरी जे फाउंडर मेंबर ज्यांनी योगदान दिले, 3-3 वर्ष ज्यांचं योगदान म्हणून इथं काम केलंय, त्यांचंही नाव आणि जे आपल्यात आज नाही आहेत त्यांनाही विनम्र अभिवादन करणं मला महत्त्वाचं वाटतंय. कारण त्यांच्यामुळेच हा कारखाना इथं सहकार्य करून म्हणून टिकलेला आहे. निश्चितपणे त्यांचंही योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे. हा कारखाना चालवत असताना माडिक साहेबांच्या निर्णयाच्यामध्ये काय चाललंय तर त्याच्यामध्ये करायला बघायला गेलं तर सूक्ष्म, एकदम सूक्ष्म नियोजन.
उत्तम प्रशासन, भविष्याचा वेग, सकारात्मक धोरण आणि पारदर्शकपणा, निश्चितपणे याच्यामुळेच हा कारखाना गेले 27 वर्ष हा राजाराम कारखाना सभासदांचा राहिलेला आहे. माझ्या या सगळ्याबरोबर काम करत असताना माझ्यावर असणारे आजी माझी संचालक ज्यांनी आता माघार घेतले ते सर्व उमेदवार आणि त्याचबरोबर असणारा माझा कर्मचारी यांच्या योगदानामुळेच हा 27 वर्ष झाला कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. बऱ्याच वेळा बरीच बाजू चांगली बाजू मांडणं हे विरोधकांना जमत नाही, कारण ते विरोधक नुसते टीका करतायत. पण कारखाना सभासदांसाठी काय करतोय सातत्याने गेले 8 दिवस मी सांगत आलेलो आणि सांगण्याची भूमिका माझी आहे. कारण सभासदांचं हित जपणं, कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न आणणं, ज्या ज्यावेळी त्याला अडचण असणं त्याच्याबरोबर उभं राहणं, ज्या ज्यावेळी त्याला योग्य मदत लागेल त्यावेळी त्याला साथ देणं, हीच भूमिका आजपर्यंत या कारखान्याने सभासदांसाठी केलेली आहे. पण विरोधक आरोप करतायत दर कमी आहे. पण बंधूंनो मला सांगायचं आहे, हा कारखाना जरी जुना असला तरी सातत्याने तुम्हाला ज्या कष्टाने ज्या घामानं तुम्ही गाळलेला जो ऊस आहे त्याचा मोबदला देण्याचं काम जर कोण करत असेल तर छत्रपती राजाराम साखर कारखाना तुम्हाला द्यायचं काम करतो आहे. येणाऱ्या काळात या 2-3 वर्षामध्ये बघायला गेलं तर विरोधकांची भूमिका, ज्यांनी आमच्यावर आरोप करतायत त्यांना मला सांगायचं आहे की 2019 साली ज्यावेळी कारखान्याचं एक्सपान्शन होणार, 5000 क्रशिंग आणि 18 मेगावॅट होणार, त्याचवेळी खरी भूमिका तुमची बदलली. कारण कारखाना एकदा जर ही प्रगती करतो हे लक्षात आल्यानंतर सभासद आपल्याला विचारणार नाहीत, आपल्याला विश्वासात घेणार नाहीत. त्यावेळेपासून तुम्ही सुरुवात केली की या कारखान्याला विरोध करायचा. गेले 5 वर्ष तुम्हाला या कारखान्याच्या मध्ये विरोध करताना काय जाणवलं नाही, पण ज्यावेळी चांगली प्रगती करतोय ज्यावेळी सुरुवात करतोय त्यावेळी तुम्ही विरोधाची भूमिका निश्चितपणे घेतली आणि त्या विरोधकाला काय काय प्रश्न तुम्ही सभासदांना विचारले आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका घेतली. इथं बरेच असे सभासद आहेत की ज्यांचे 7-12 आहेत, जे सभासद फाउंडर मेंबर आहेत, जे निश्चितपणे या कारखान्यासाठी योगदान दिले अशा लोकांना की ज्यांचं सभासद 1899 तुम्ही 1800 तानाजी पाटील साहेब म्हटला की 1800 सभासदांचा तुम्ही सभासद रद्द करण्याचा प्रयत्न केला. ज्या कारखान्यामध्ये 2200 सभासद आहे त्यांनी 1800 सभासद कमी करण्याचा 1890 सभासद कमी करण्याचा घात जर कुणी केला असेल तर ते बंटी पाटील तुम्ही केला. कारण या कारखान्यामध्ये तुम्हाला ही सत्ता पाहिजे, हा कारखाना खाजगी करण्यासाठी पाहिजे. सभासद बंधूंनो हा अन्याय करण्याचे काम तुमच्या बाजूने तुमच्या विरोधात जर कोण करत असेल तर विरोधक करत आहेत. कारखाना 18 मेगावॅट को जनरेशन 5000 क्रशिंग करणार हे समजल्यावरती पुन्हा त्यांनी दुसरं एक काम केलं असेल तर कारखान्यावरती तक्रारी करणं. ज्यावेळी प्रगती होते त्यावेळी पत्र दिलं तुम्ही की बाबा आमचा या कारखान्याला विरोध आहे आणि आज तुम्हीच दोन्ही बाजूने बोलता गेल्या कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर त्यावेळी तुम्ही का केलं नाही आत्ताच का करता. अरे ज्यावेळी करतोय त्यावेळी तुम्ही विरोध केला त्यावेळी तुम्ही स्वतः पत्र दिली की बाबा या कारखान्याला आमचा विरोध आहे एक्सपान्शनसाठी, कर्ज काढून करू नका आणि आम्ही तुम्हाला विरोध करतोय म्हणून. पण आज करतो तर तुम्ही म्हणताय का करायला लागलाय म्हणून. मग दोन्ही बाजूने तुम्हीच बोलताय. ज्या पद्धतीने कारखाना प्रगती करतोय सभासदांच्या मुलांना रोजगार देण्याची भूमिका आणि सभासदांचा हिताचा निर्णय घेण्याची भूमिका जर कारखाना करत असेल तर त्याला तुम्ही विरोध का करताय. ज्यांनी कारखान्यामध्ये 12 वर्ष क्रशिंग करून को जनरेशनचे पैसेच लोकांना दिले नाही त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे. या निमित्तानं मला त्यांना सांगायचं आहे. खरं बघायला गेलं तर आपण विरोधकची भाषा मी कालच्या भाषणामध्ये ऐकलं, 2-3 दिवस या भाषणामध्ये बघतोय की विरोधक काही ना काहीतरी आरोप करतायत. चेअरमन माजी चेअरमन आमच्या विरोधात बोलतायत की त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याच्या संदर्भात येणाऱ्या 2-3 सभेमध्ये त्यांना निश्चित उत्तर दिले. पण आमच्या विरोधात जे नेतृत्व करतायत त्या कारखान्याचं नेतृत्व करणाऱ्यांना मी 6-7 प्रश्न विचारलेत. शोमिकांनी प्रश्न विचारलेले डॉक्टर साहेब हा विषय नाही आहे, पण गेले 15 दिवस झाले मी ज्यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याचं शेतकऱ्यांचं ठेवायचं म्हणतायत त्या मला निश्चितपणे सांगायचं की तुमची भूमिका काय आहे आणि आमची भूमिका काय आहे. तर गेले 27 वर्षामध्ये माडिक साहेबांनी जो कारखाना आहे हा 27 वर्ष कारखाना सभासदांचा ठेवलेला आहे. मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे याच्या संदर्भामध्ये मला तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत की 27 वर्षांनी माझ्या माडिक साहेबांनी काय केलं. तर 27 वर्ष हा 7-12 असलेला कारखाना हा राजाराम कारखाना सभासदांच्या नावाचा 27 वर्ष ठेवलेला आहे हे मला तुम्हाला या सभेच्या निमित्त प्रचार शुभनिमित्त सांगायचं आहे. दुसरं मी त्यांना विचारलं होतं की बाबा तुम्ही तुमच्या कारखान्याचे 7-12 दाखवा डिव्या पाटील कारखान्याचे, ते दाखवू शकलेले नाही आहेत. पण मी माझ्या कारखान्याचा 7-12 दाखवला की छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने 27 वर्ष असणारा कारखाना तुमचा आहे, सभासद बंधून तुमचाच राहायला पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्वाचं त्यांनी आरोप केला आमच्यावरती की सातत्यानं विरोध करत असताना की साहेब तुम्ही मयत सभासद ट्रान्सफर करत नाही. पण मला आवर्जून सांगायचं आहे की शेअर्स यादी माझ्या समोर आहे. गेल्या 5 वर्षामध्ये जे मी सभासद केलेले आहेत ते 1052 सभासद आहेत, त्यांची यादी माझ्या समोर आहे. तशी यादी त्यांनी त्यांच्या डिव्या पाटील कारखान्याची दाखवावी की सभासद आजपर्यंत 22-20 वर्ष कारखान्यात तुमच्या ताब्यात आहे. एकही सभासद जर त्यांनी ट्रान्सफर केला असेल तर त्यांनी दाखवावा आणि या संदर्भात खुलासा करावा, कारण ते दाखवू शकत नाहीत. आणि सगळ्यात जास्ती जर सभासद मेट ट्रान्सफर कुठले झाले असतील तर 133 सभासद कसबा बावड्यातले गेल्या 5 वार्षिकमध्ये झालेले आहेत हे मला बंटी पाटील साहेबांना सांगायचं आहे. जे पण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला देते बंटी पाटील, ती चुकीची माहिती देते आहे. कुठेतरी तोंडगशी पडू नका, कोणतरी तुम्हाला उलटं विचारणार पण आहे.
ज्या पद्धतीने मी सांगितलं हे 37 वर्षाचे अहवाल या राजाराम कारखान्याचे आहेत. डीवाय पाटील कारखान्याचे 20 अहवाल दाखवा नाही तर एक अहवाल दाखवा. 5 लाख रुपये बक्षीस मी आज आमच्या संचालकांच्या दाखवतो. एक अहवाल दाखवला तर माझी पैज आहे बंटी पाटील, तुम्ही दाखवू शकत नाही आणि दाखवणार नाही आहे तुम्ही निश्चितपणे. त्याचबरोबर तुम्ही म्हणताय की आम्ही सभासद बोगस केले किंवा विरोधक केले कुठल्या बाहेरगावचे केले, निश्चितपणे आम्ही जे सभासद केले ते बाहेरगावचे नाहीत किंवा काय नाहीत. या पंचकृषीतील कारखान्याच्या पोटनियमाचे सभासद केलेले आहेत. बंटी पाटील तुम्ही सांगा या मांडुकली गावातील 92 मांडुकली गाव आहे हे तुमच्या कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आहे. 92 सभासद बावड्यातले कसबा बावड्यातले तिथे सभासद झाले कसे याचा खुलासा बंटी पाटील तुम्ही द्यायला पाहिजे हे मला तुम्हाला विचारायचं आहे. दुसरा आरोप करत असताना आधी तुम्ही स्वतःवरती बघावं हे मला निश्चितपणे सांगायचं आहे. ज्यांचं नाव घेतलं तुम्ही त्यांचं नाव घेणं मला योग्य वाटत नाही कारण मार्केट कमिटीची परमिशन नसताना सुद्धा पत्रकार बंधूंनो तुम्ही इथं उपस्थित आहात. ज्या मार्केट कमिटीमध्ये ते सचिव म्हणून काम करत होते विधानसभा 14 इलेक्शन त्यांनी कशी निवडणूक लढली याचा सुद्धा त्यांनी खुलासा करावा. मार्केट कमिटीचं वाटोळं जर कोणी केलं असेल तर ते मोहन साल्पेनी केलेलं आहे हे मला तुम्हाला आवर्जून या निमित्तानं सांगायचं. निश्चितपणे काल या 2-3 दिवसामध्ये मी बघितलं भाषण की त्याच्यामध्ये त्यांनी आरोप बरेच केलेले आहेत. आरोप करत असताना बंटी पाटील तुमची भाषा काय आणि तुमचा स्वभाव काय मला तुम्हाला सांगायचं आहे. इथं उपस्थित असणारे सगळे सभासद हे राजाराम परिवारातले आहेत, राजाराम कारखान्याचे सभासद आहेत, हे मालक आहेत कारखान्याचे. तुमची भूमी म्हणजे तुमची भूमिका म्हणजे काय, मगरुरीची भाषा ही तुमची, मगरूर भाषा तुमची ही मगरुरीची, दादागिरी हा तुमचा स्वभाव आणि खोटाडेपणा हा तुमचा राजकारणातलं सूत्र आहे याचा खुलासा तुम्हाला या येत्या 23 तारखेच्या निवडणुकीमध्ये सभासदपणे निश्चित तुम्हाला देतील. गेल्या कालच्या मी भाषणामध्ये ऐकलं की बाबा सातत्यानं तुम्ही काय म्हणताय किंवा काय केलं म्हणताय. गेल्या 27 वर्षामध्ये कारखाना माडिक साहेबांनी सभासदांचा ठेवला. काल 8 ते 10 प्रश्न त्यांनी एका सभेमध्ये मला विचारलेत. मला शिवाजी पाटील साहेब त्याचं उत्तर देणं मला अत्यंत महत्वाचं वाटतंय कारण त्याचा खुलासा करणं आजच झालेला बरा असतो. ज्या ज्यावेळी उत्तर दिलेलं बरं असते कारण त्यांना बोलायला पुढं संधी नाही आहे. कारण गेले 15 दिवस मी विचारले प्रश्नाचे एकाही प्रश्नाचे त्यांनी आज उत्तर दिले. आज आम्हाला म्हणतात की 27 वर्षामध्ये काय केलंय, तर 27 वर्षामध्ये माडिक साहेबांनी हा कारखाना जपायचं काम केलंय आणि सभासदांना न्याय देण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. माडिक साहेबांनी खरं बघायला गेलं तर काय केलं माडिक साहेबांनी आमच्यासाठी, मी जर बोललो तर काहीतरी वेगळं होईल, मी जर आलो तर काहीतरी होईल किंवा काहीतरी, त्यांनी असे 2-3 प्रश्न मला असं ऐकायला मिळाले की त्यांनी कालच्या भाषणामध्ये लाटोड्यामध्ये काही त्यांनी बोलले की या संदर्भामध्ये की माडिक साहेबांचं योगदान काय नाही आहे याच्यामध्ये. पण मला त्याला सांगायचं आहे, मी बोलायचं तुम्हाला सांगायचं राहून गेलो पण मला त्यांना सांगायचं बंटी पाटील साहेब की सगळ्यात पहिल्यांदा आमदार जर कुणी केला असेल तर ते माडिक साहेबांनी केलेलं आहे, हे पहिला विसरून जाऊ नका तुम्ही. आणि दुसऱ्यांदा सुद्धा आमदार कुणी केला असेल तर ते माधवराव माडकांच्या पुत्रांनी म्हणजे मी अंमल माडकांनी केले, माघार मी घेऊन थांबलो म्हणून तुम्ही आमदार झाला, हे बंटी पाटील विसरू नका आणि परत पुन्हा विचारायचं धाडस करू नका की माडिक परिवारानं तुमच्यासाठी काय केलंय. निश्चितपणे हा सभासद खुळा नाही, हा सभासद सु म्हणजे एकदम अत्यंत चांगल्या पद्धतीनं आहे. एकेकाळी तुम्ही आम्हाला 19 साली धमकी दिली की शिरुलीकरांना पाणी पाजतो. त्या 122 गावातलं कार्यक्षेत्र असणारा हा कारखाना राधानगरी, धामोड, गगनबावडा, शावडी, पन्हाळा आणि इतर हात इतर सगळे तालुके, या सगळ्या तालुक्यातला कारखाना आहे. 122 गावातले सभासद आणि बावडा हा कधीही माडिक साहेबांनी आजपर्यंत किंवा आम्ही असणाऱ्या सगळ्या संचालकांनी कधी विरोध केलेला नाही आहे. पण तुमच्या मनामध्ये काहीतरी खोट आहे, फक्त तुमच्या मनामध्ये. पण बावड्यातले सुद्धा शेतकरी या कारखान्याला ऊस पाठवत आहेत, कधीही त्यांनी विरोध केलेला नाही. मोजक्या लोकांना घेऊन तुम्ही साहेब विरोध करताय. मला तुम्हाला सांगायचं आहे हा 122 गावातला कारखाना ज्या पद्धतीने चालला आहे आणि चालवला आहे हा निश्चितपणे तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी चालवलेला आहे. आज आपण मला आव्हान केलं की बाबा माडिक साहेब भ्याले 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 असं काहीतरी कुठेतरी ते बोलून गेले. पण मला सांगायचं आहे तुम्ही आम्हाला धमकी दिली आहे किंवा काय दिली आहे किंवा आम्ही काय घाबरणारी मंडळी नाही आहे. ज्या माडिक साहेबांनी तुम्हाला येऊन सांगितलं की मी बावड्यात फिरू शकतो, फिरणार आणि येणारा काळ सुद्धा बावड्यामध्ये फिरणारच हे तुम्हाला आम्ही सांगितलं, हे तुम्ही विसरू नका. ज्या ठिकाणी तुम्ही आव्हान केलं की बाबा बिंदू चौकामध्ये वळंदू साहेब तुम्ही आहेत की बिंदू चौकामध्ये मी आव्हान करतो आणि बिंदू चौकामध्ये भाषण करून सांगणार आहे. पण जन्मभूमी माडिक साहेबांची जरी सांगली असती तर कर्मभूमी कोल्हापूर आहे, कोल्हापूर ही आहे. ज्या ज्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला मदत लागेल, ज्या ज्या ठिकाणी माडिक साहेबांना मदत लागेल, त्या त्यावेळी तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही तुम्हाला सहकार्य केलंय. कधी कुणाला काय दिलेलं काय केलेलं कधी काढायचं नसतं, पण काढण्याची आणि बघण्याची भाषा बंटी पाटील तुम्ही करताय, आम्ही करत नाही. आम्ही जे करतो ते न सांगता करतो, जे करायचं ते आम्हाला सगळ्यांसाठी करायचं आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे करायचे आहे. तशी भूमिका तुमची नाही आहे. तुम्ही जे केले आजपर्यंत ते तुमच्या स्वार्थाचं राजकारण केलं, दुसऱ्याच्या स्वार्थाचं राजकारण केले नाही. आजपर्यंत जे व्यासपीठावर सगळे बसलेले मंडळी आहेत ते सगळ्यांना बरोबर घेऊन जायची भूमिका करतायत. आज आमच्या बरोबर जिथे उपस्थित आहेत, आज बघायला गेलं तर आवाडे साहेबांच्या वतीनं व्हाईस चेअरमन साहेब आहेत, अरुण पाटील साहेब तुम्ही आहात, सगळेच मान्यवर आहेत. राजू शेट्टींच्या बाजूने कुलकर्णी साहेबांनी आपलं मत मांडलं. एकेरी बोलण्याची भूमिका ही पद्धत तुमची आहे.
की आमची संस्कृती नाही, माझ्या आई वडिलांनी कधीही संस्कृती शिकवलेली नाही. मी जरी लहान असलो तरी आदर मानपान सन्मान माझ्यामध्ये आहे. अजूनही मी तुमच्याशी मानपान सन्मान देऊन बोलतो आणि बोलणार. ज्यावेळी तुम्ही आरेतुरीची भाषा कराल त्यावेळी जसंच तसंच उत्तर दिलं जाईल. या व्यासपीठानिमित्त मला तुम्हाला तिथे सांगायचं आहे, आज तुमचा मानपान राखतो हा त्या पद्धतीनेच राहू दे. ज्यावेळी माडिक साहेबांच्यावरती बोलाल त्यावेळी मी तुमच्या वडीलदार व्यक्तींवरती बोललो तर ते तुम्हाला आवडणार नाही. त्यामुळे तुम्ही इथंच मी तुम्हाला सूचना देतो की लिमिटमध्येच बोला, लिमिटमध्येच राहावा, त्याच्यापेक्षा जास्ती बोलू नका. इतिहास काय आहे हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकावर बोलणं, ज्या बोलायला सुरुवात करीन त्यावेळी तुम्हाला ऐकायला दम राहणार नाही, चिडाल तुम्ही. तुमचा तोल गेलाय, आमचा तोल गेलेला नाही. आज संध्याकाळी 7:30 बिंदू चौकामध्ये मी बंटी पाटीलांना आवाहन करतो की राजाराम कारखान्याच्या बद्दल जे काय तुम्हाला विचारायचं आहे, मी स्वतः 7:30 राजाराम कारखान्याच्या बद्दल जी काय माहिती आहे आणि जे काय प्रश्न तुम्हाला विचारते तिथे 7:30 मी तुमची वाट बघतोय. आणि मी ज्यावेळी ते प्रश्न विचारतो डीवाय पाटील कारखान्याचे, त्याची उत्तरं तुम्ही मला द्यायची आहेत, तिथंच बिंदू चौकामध्ये द्यायची. तुम्ही डीवाय पाटील कारखान्याबद्दलची तयारी ठेवा हे मी तुम्हाला आज या निमित्ताने सांगतो. सभासद बंधूनो, कितीही बंटी पाटील साहेब तुम्ही विरोध करा, बंटी पाटील मला तुम्हाला सांगायचं आहे, हा कारखाना येणाऱ्या 2 वर्षामध्ये 5,000 क्रशिंग आणि 18 मेगावॅट को जनरेशन करणारच आणि त्याचबरोबर इथेनॉल आणि को जनरेशनचा इथेनॉल आणि डिस्टलरी हे निश्चितपणे केलं जाईल. सभासद बंधूनो, आरोप करायला सांगायला खूप सोपं आहे. कित्येक वेळा बघितलं, कित्येक सभा झाल्या, सभासदांना उत्साही आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करतायत, समोर समस्या मांडतायत, चांगल्या पद्धतीचा आभार मांडतायत. पण तुमच्यामध्ये फक्त तक्रार करणारेच लोक आहेत, चांगलं सांगणारे लोक नाही आहेत. चांगले सांगणारे असेल तर चांगली माहिती आमच्याकडनं ज्या फलकांवर लावलेली आहे ती तुम्ही बघावी, तुम्ही निश्चितपणे ती स्वीकारावी आणि मग आरोप करावेत. हा कारखान्याची निवडणूक आहे, तुलना करायची असेल तर कारखान्याच्या बाबतीत तुलना करूया. हिंमत असेल तर पश्चिम भागातल्या कारखान्याची तुलना केली आहे, पूर्व भागातल्या कारखान्यावरती बोलून दाखवा. बंडी पाटील, तेवढं तुमच्यात धमक नाही आहे आणि तुम्ही त्या कारखान्यावर बोलू शकत नाही आहे हे मला तुम्हाला आज सांगायचं आहे. आज खूप वेगळा बघितलं, खूप ऐकलं, सातत्यानं म्हणतात की बाबा कर्मचाऱ्यांचं आहे. निश्चितपणे कर्मचारी तुमच्याबरोबर दिसत आहेत पण ते प्रचार आमचा करतायत. कारण बंटी पाटील, गोकुळचे कर्मचारी, KDC बँकेचे कर्मचारी, डीवाय पाटील ग्रुपचे कर्मचारी, हे सगळे तुम्ही कामाला लावलेले आहेत. पण मला सांगायचं आहे, हा सभासद जो आहे तो राजारामचा आणि राजाराम परिवारातला सभासद आहे. किती आटापिटा करा, काही करा, तुमच्या कुठल्या भूलतापांना बळी पडणार नाही. हा पुन्हा एकदा माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल दिले त्याचं चिन्ह आहे कबशी, या चिन्हाला शिक्का म्हणून पुन्हा त्यांच्या सेवेसाठी आम्हाला संधी देणार हे मला तुम्हाला सांगायचं. तुमचा घातपात करणार आहेत हे तुमचे जे फिरणारे लोक आहेत तेच तुमचा घातपात करणार आहेत हे तुम्हाला मी आज सांगायचं, निश्चितपणे तुम्हाला सांगायचं आहे. ज्या ठिकाणी कारखान्यावर बोलतात त्या ठिकाणी कारखान्याचं उत्तर द्या. काल बोलता बोलता बोलून गेला की गोकुळ दूध संघाच्या बाबतीत बोलला. अरे 400 संस्था सभासद तुम्ही वाढवले, 40,000 लिटर सुद्धा दूध वाढलं आणि आज माझा त्यांना विचारायचं आहे की ज्या संस्था वाढल्यात, पत्रकार बंधू, मीडिया बंधू, तुम्ही इथं समोर आहात, की जो मी आरोप केला त्याच्यावर बंडी पाटलांनी खुलासा करावा की ज्या गोकुळ दूध संघामध्ये तुम्ही एकूण सभासद संख्या वाढवली किती आणि त्या देणाऱ्या संख्येचा दुधाचा खुलासा द्यावा. तुम्हाला मला पटणार नाही, ते देऊ शकणार नाहीत आणि देणार नाहीत कारण त्यांच्याकडे उत्तर नाही. गोकुळ दूध संघाचे कर्मचारी काम करतायत पण प्रचार आमचा करतायत. KDC बँकेचे कर्मचारी काम करतायत पण तो प्रचार आमचा करतायत, त्यांचा करत नाही. कितीही त्यांना दमदाटी करा, काही करा, त्यांना सहकार चालवणारी माहिती आहेत. इतिहास जर गवा असेल, जर तुम्हाला माहिती आहे KDC बँकेचं नेतृत्व कुणी केलं, सहकार कुणी टिकवला, तर माडिक साहेबांनी. सत्तांतर झाले असेल पण ती उभी त्यांनी केलेली आहे. गोकुळ दूध संघ कुणी उभा केला असेल आणि जे उभा करण्यात योगदान असेल तर माडिक साहेबांचं आहे. आणि आता तुम्हाला मला सांगायचं की राजाराम कारखान्याचा सहकार चांगला चालवला म्हणूनच तुम्ही ते शिकवा म्हणजे टिकवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तो आम्ही केला आणि आम्ही उभ्या केलेल्या संस्था आहेत. निश्चितपणे हा सहकार चालवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांना माहिती आहे, तुमच्यात आहे काय, माडिक साहेबांच्या. नक्कीच माडिक साहेबांचे ते प्रचार करतात, मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे. मी कधीही कुठं गेलो तर एकटाच जातो, तुमच्यासारखं 10-12 गाड्या घेऊन जात नाही. आणि मला माहिती आहे की मला माझ्या सभासदांचं घर कुठं आहे. बंडी पाटील, तुमच्या पाठीमागं तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी लावत असाल, तुमच्या घरच्या लोकांच्या पाठीमागं, आमच्या पाठीमागं लावू नका. तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमची जर माहिती यंत्रणा देत असेल तर मी सांगतो तुम्हाला, गेल्या 7 वर्षामध्ये बंडी पाटील तुम्ही या कारखान्याच्या सभासदाच्या घरादारात गेला नाही. ज्यावेळी इलेक्शन लागते त्यावेळी जाता, पण गेले 7 वर्ष झाले या सभासदांच्या सुखादुःखामध्ये कोण असेल तर माडिक परिवार तुमच्या बरोबर आहे हे मला तुम्हाला आज या ठिकाणी सांगायचं आहे. आणि येणाऱ्या 23 तारखेला काय एकी आहे हे तुम्हाला सांगतो. मी जास्त काय बोलत नाही पण आज सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. कमीत कमी जास्तीत जास्त आरोप प्रत्यारोप हे होत राहत आहेत पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या आमिषाला सभासद बंधूंना बळी पडू नका. आज माडिक साहेबांनी एक राजाराम परिवार म्हणून तुमच्या सगळ्यांकडे बघितलेला आहे. हा राजाराम परिवार म्हणून पुढे घेऊन जायचं आहे, कारखान्याची प्रगती करायची आहे. आरोप प्रत्यारोप करतायत, आमिष दाखवतायत, ह्या सगळ्या खोट्या आमिषाला बळी न पडता हा सभासदांचा आपला हक्काचा कारखाना आहे, आपलाच राहिला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. या व्यासपीठाच्या सगळ्या मान्यवरांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण कराल अशी आपल्या सगळ्यांना संधी देतो. ज्यावेळी काय म्हणलं आपण
सगळ्यांना मला सांगायचं असं वाटत नाही, कारण चिन्ह आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आपल्याकडे यंत्रणा आमची पोचती आहे, त्या पद्धतीनं आपलं चिन्ह पोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण मी तुम्हाला सांगतो की मी बंडी पाटलांना आव्हान पुन्हा करतो की मी आपल्याला या प्रश्न विचारलेले द्या साते आठी प्रश्नाचं बंडी पाटील तुम्ही जाहीरपणे उत्तर द्यावं. आज बिंदू चौकामध्ये मी 7:30 वाजता आपली वाट बघतोय, तुम्ही याल अशी अपेक्षा. मी राजारामची माहिती द्यायची, तुम्ही डी वाय पाटील कारखान्याची माहिती द्यायची. आज 7:30 वाजता मी तुमची वाट बघतोय. सभासद बंधूनो, आपलं चिन्ह आहे क बशी. आज या क बशीला साथ देऊन पुन्हा पंचार पुन्हा आपल्या सगळ्यांचं योगदान या कारखान्यासाठी द्यावं. आपला हा कारखाना आपला राहावा आणि येणाऱ्या काळामध्ये कारखान्याची प्रगती करण्यासाठी माडिक साहेबांना साथ द्यावी. जिल्ह्यातील सगळ्यात जास्ती आणि जिल्ह्यातील सगळ्यात पहिल्या 5 नंबरमध्ये जास्तीत जास्त दर देणारा हा तुमचा आमचा राजाराम कारखाना 5000 क्रशिंग 18 मेगावॉट असणार हे मला तुम्हाला या निमित्तानं शिवपार्वती मंदिरासमोर सांगायचं आहे. आणि एवढी मी तुम्हाला आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये कारखाना आपला राहायला पाहिजे, आपला असावा, यासाठी आपण सहकार्य करावं, माडिक साहेबांच्या नेतृत्वाला साथ द्यावी. निश्चितपणे आवर्जून मला या सकाळी सभासदांच्या बद्दल त्यांना माहिती द्यायची. विरोधकांना, माझा सभासद गरीब आहे पण लाचार नाही,